नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर काटकोन त्रिकोणाची परिमिती साठ सेंटीमीटर व कर्ण सव्वीस सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल बघा अशा प्रकारचं गणित आलं तर काटकोण त्रिकोण आहे बघा तर तुम्हाला काटकोन त्रिकोणाचे काही कुठं रट्टा म्हणजे पाठच माहिती पाहिजे जसं की तुम्ही एकदम बेसिक त्रिकूट म्हणजे तीन चार पाच मग ह्याच्या पाड्यात जसे जसे संख्या येतील तीन चार पाच एक त्रिकूट झालं गुणीला दोन केलं तर तुम्ही म्हणाल की सहा आठ आणि प्रत्येकाला दहा म्हणजे दोनने गुणायचं गुणीला तीन केलं तर किती येणार आहे बघा नऊ गुणीला तीन बारा आणि गुणीला तीन पंधरा हे त्रिकूट आहेत बघा हे सगळी त्रिकूटच आहेत त्याच्यानंतर परत गुणीला चार केलं तर किती येणार आहे बारा सोळा आणि वीस म्हणजे हे एक त्रिकूट झालं हे बेस त्रिकूट झालं ठीक आहे हा बेस त्रिकूट झाला त्याच्यानंतर आहे बारा पाच बारा तेरा पाच बारा आणि तेरा मग आता यांचं जर पाच बारा तेरा यांचं जर त्रिकोट जर काढला ह्याला जर दोनने गुणलं तर किती येतं दहा दहा चोवीस आणि सव्वीस ठीक आहे आता तुम्हाला एकतर गोष्ट क्लिअर होईल की जी मोठी संख्या असते ही जी मोठी संख्या असते ही जी मोठी संख्या असते हे काय असतो तुमचा कर्ण असतो कर्ण असतो मग आता तुम्हाला एकमेव संख्या भेटलेली आहे कोणती तुम्हाला कर्ण दिलेला आहे त्यांनी कर्ण दिलेला आहे दहा चोवीस आणि सव्वीस ठीक आहे कर्ण दिलेला आहे किती सव्वीस मग तुम्ही म्हणू शकता की तुमचा कर्ण हा असू शकतो कन्फर्म नाही आहे बरं का त्रिकोण आहे मग आता त्यांचं तुम्हाला काय करायचं आहे परिमिती पण दिली त्यांनी त्यांनी त्रिकोणाची समजा त्रिकोण आहे परिमिती काय असते तर सव्वीस मग ह्या उर्वरित ज्या बाजू आहे एक्स आणि वाय मानूया आपण एक्स प्लस वाय प्लस हा कर्ण यांची बेरीज किती आली पाहिजे तर साठ आली पाहिजे परिमिती दुसरं तिसरं काही नसून या बाजूंची लांबी आहे ही लांबी किती अधिक ही लांबी किती अधिक ही लांबी किती ही झाली तुमची परिमिती ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पेरीमीटर असे म्हणतात ठीक आहे तर आता तुम्हाला करणं तर एक गोष्ट सांगितली मी की तुम्हाला ट्रिपलेट शोधणं सोपं झालं ठीक आहे आता यांची बेरीज करून पाहिजे की तुम्हाला जे काटकोणाची परिमिती आलेली आहे ती बरोबर आहे का दहा आणि चोवीस किती होतात चौतीस चौतीस प्लस सव्वीस किती झाले शून्य चला एक साठ किती झाले साठ मग ही परिमितीसुद्धा साठ आलेली आहे म्हणजे जे तुम्ही त्रिकूट कन्सिडर केलेलं आहे दहा चोवीस आणि तीसचं दहा चोवीस आणि सव्वीसचं हे काय एकदम योग्य आहे मग तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर तुम्ही म्हणाल त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे काय तर एक छेद दोन छेद दोन पा काय म्हणतात लांबी गुणीला उंची लांबी गुणीला उंची गुणी ला गुणी। किंवा पाया गुणीला उंची गुण। पाया गुणीला उंची पाया कोणता तर जिथे परपेंडिक्युलर पडतो परपेंडिक्युलर पडतो म्हणजे काय तर हा लंब पडतो जिथे ज्या पायावरती ज्यांच्या पायावरती म्हणजे हा झाला पाया तुमचा किती आहे एकछेद दोन गुणिला दहा गुणीला उंची उंची किती ही उंची जो लंब पडतो तो ॲक्च्युली उंची असतो ठीक आहे मग हा झाला चोवीस मग याने याला भाग दिला किती येणार आहे बारा बारा गुणीला दा दहा म्हणजेच किती एकशे वीस स्क्वेअर सेंटीमीटर किस किंवा सेंटीमीटर वर्ग हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला का पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये जे फुल चाप्टर व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर या चॅप्टरवाईज व्हिडिओजमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद